हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। आजच्या या भूमिपूजनास उपस्थित आपल्या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय पोतनीस साहेब, विभाग संघटिका सन्माननीय राजश्रीताई देसाई, नगरसेवक कोमलताई जामसांडेकर, माजी नगरसेवक सन्माननीय शरद पवार साहेब, घाक साहेब, शिवतारे साहेब, गोसावी साहेब, उपस्थित सर्व शाखा प्रमुख, शाखा संघटिका, उपस्थित सर्व तमाम शिवसैनिक भाई, आपला मंगळवार हा दिवस खाली होता। मला असं वाटलं की आपण बराबर मलाच वेळ दिलेली आहे, पण आपल्याला 22 वार्ड बघायचे आहे। आपण थोडं लोक जवळजवळ 6 वाजल्यापासून इथे वार्ड बघत आहेत आणि 6 वाजल्यापासून आपली वाट बघत आज जवळजवळ 9:45 झालेले आहेत। मी आपला जास्त वेळ घेणार नाही। जसं घाक साहेबांनी सांगितलं, ताईने सांगितलं की या विभागामध्ये गेली 40 ते 50 वर्ष मी लहानचा मोठा झालो भाई। इथे बाजूलाच म्युन्सिपाल्टी शाळा आहे, हा 151 वार्ड, आणि ताईंचा बाजूलाच साईबाबा मंदिर आहे। आपण आपल्याला तिथे दर्शनाला जायचं, 2 पावलावर तो 152 वार्ड। एकही माणसाला श्वास घेता येईल असं एखादं गार्डन असावं, त्या बगीच्यामध्ये आपण बसावं, संध्याकाळचं आपण बसावं असं प्रत्येक नागरिकाला वाटत होतं। आणि काय ईश्वरी कृपा म्हणा, आपल्याला माहिती आहे आपण या क्षेत्रामध्ये गेले 20 वर्ष आपण नगरसेवक होता। या विभागामध्ये हे शाळेचं मैदान तेरेझा परेरांचं, याच्यावर TDR घेऊन हे मुंबई महानगरपालिकेला हस्तांतर झालं आणि त्याच्यासाठी हे गार्डन बनवण्यासाठी 55,65,000 निधी ह्या गार्डनला पास झाला आणि ह्या गार्डनचं भूमिपूजन भाई आज आपल्या हस्ते केलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर आहे, मी त्यांना सांगितलेलं आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर 25 दिवसामध्ये इथल्या जनतेला, मोहिलीच्या जनतेला साकीनाक्यापासून ते इथपर्यंत जवळजवळ मला वाटतं 1 ते 1.5 लाख लोकसंख्या आहे, ह्या जनतेला हे गार्डन येणाऱ्या काळामध्ये इथे ओपन जिम आहे, इथे आपला हायमास आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, गजीबो आहे, चिल्ड्रन पार्क आहे, एवढ्याशा जागेमध्ये आपल्याला सर्व बसवायचं आहे। सांगण्याचा तात्पर्य असं की अनेक वर्ष लोक कामं करत असतात पण नवीन काहीतरी करावं हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते शिवसेना प्रमुख, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या स्मरणार्थ हे गार्डन